हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर बघा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे नापटा सध्या चर्चेमध्ये आहे तर बघा अस्तित्वात जो आलेला आहे हा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड म्हणजे व्यापार संबंधित करार आहे तर बघा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रीमेंट म्हणजे नाप्टा अस्तित्वात आलेला आहे एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आणि सदस्य देश आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको तर बघा आपण काबर हा प्रश्न इथे कव्हर केला तर पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या इथे की पी एस आय प्री दोन हजार चौदामध्ये यावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे बघा तुम्हाला इथे एक जुलै दोन हजार वीस तारीख दिसत असेल सो म्हणजे लेटेस्टमधलंच आहे तर बघा आता नेमकं का काय आहे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नाफ्टा अस्तित्वात एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आलेला होता आणि संबंधित तीन देशांनी करार केलेला होता यामध्ये अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिको तर प्रीमध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे एक इयर विचारलेला आहे आणि सदस्य देश विचारलेले आहे तर सदस्य देश तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे बघा अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिको तर ही जी नापटा आहे याला पुनर्स्थापित करण्यात आलेला आहे यू एस एम सी ए म्हणून तर काय आहे बघा द ॲग्रीमेंट बिटवीन द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका द युनायटेड मेक्सिकन स्टेट आणि अँड दिलेला आहे कॅनडा ओके सो युनायटेड स्टेट त्यानंतर बघा मेक्सिको कॅनडा ॲग्रीमेंट ओके आणि ही कधी फोर्स म्हणजे अंमलबजावणी कधी सुरू झाली तर एक जुलै दोन हजार वीसपासून झालेली आहे त्यामुळं नापटा जो आहे हा चर्चेमध्ये आहे सो so, तुम्हाला स्थापना एक जानेवारी चौऱ्याण्णव यू एस एम सी ए म्हटलं तर एक जुलै दोन हजार वीस ओके okay, आणि सदस्य देश तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे बघा अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिको तर इथं चौथं ऑप्शन लक्षात घ्या आपल्याला विचारतील ते की कोणता देश सदस्य नाही तर इथे तुम्ही हे तीन देश विशेषतः लक्षात घ्या अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिको आय होप तुम्हाला ही महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला कडलेला असेल थँक्यू सो मच